माझं नाव प्रकृ आगवणकर. मी ठाण्यात राहत आहे, वर्तकनगर येथे, वेदांत कॉम्प्लेक्स. आज मी वास्तूचा अभ्यास गेले 12 वर्ष सतत करत आहे. माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं त्याप्रमाणे मी वास्तू व ज्योतिष व कर्मशास्त्राचा लोकांना विधी सांगत आलेलो आहे. लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे, लोकांना बदल झालेले आहेत, लोकांना बराच फायदा झालेला आहे. त्याप्रमाणे माझ्या वास्तुशास्त्रामध्ये आज एवढे मला फोन येत आहेत की बुवा आमच्या घरी आज तुम्ही भेट द्या, आमच्या गावामध्ये भेट द्या, आमच्या जिल्ह्यामध्ये भेट द्या, असं करून मी बऱ्याच लोकांना त्याचे चांगले अनुभव आलेले आहेत. जास्त ह्या म्हणजे व्यावसायिक बघायला गेलं तर हे नवीन घर ज्यावेळेला लोकं घेतात त्यावेळेला विचारणा करतात की बाबा वास्तूचा दरवाजा कसा पाहिजे, संडास कुठे पाहिजे, हे कुठे पाहिजे, नंतर देवघर कुठे पाहिजे. म्हणून ज्यावेळेला नवीन घर घेण्यात येते ती माझ्याकडे लाईन लागलेली आहे. त्याचप्रमाणे जुन्या वास्तूमधील जर असतील काही चुका तर ते बदल कसे करावेत ह्याच्यासाठी विचारणा केली जात आहे. तरी त्याचं मी मार्गदर्शन लोकांना थोडक्यात देत आहे. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे जर त्याचा मुख्य दरवाजा पूर्व ईशान्य असेल तर सुख समाधान शांती मिळते हे मी लोकांना सांगत गेलो. वास्तूचा दरवाजा दक्षिण असेल तर मी त्यांना विधी दाखवत गेलो, बाबा हे विधी आहेत. नंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे अभ्यासिका कुठे पाहिजेत, मुलांचा तुमच्या अभ्यास हा पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करूनच केला पाहिजे हे शास्त्र सांगते. जे पुरावे दाखवत गेलो आणि बऱ्याच मुलांना ते 80-90% मार्क मिळालेत ह्याची माझ्याकडे प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. हे सायन्स आहे हे मी लोकांना पटवून देऊ लागलो. त्यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून तसं तसं ते लोक करत गेले. या ठिकाणी मी आता जे वास्तूचे मार्गदर्शन केलं आहे ते नवी मुंबई, खारघर, बेलापूर इथे माझा जास्त प्रभाव आहे. तिथे बऱ्याच लोकांनी माझ्या वास्तूप्रमाणे आपल्या वास्तू केलेल्या आहेत. वास्तूप्रमाणे त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत, प्रत्यक्ष चमत्कार झालेले पुरावे आहेत. खारघर, बेलापूर, पनवेल इथे जास्त मी कॉन्सन्ट्रेट केलं कारण तिथे नवीन नवीन लोक राहायला घेतात, नवीन नवीन ते निर्माण झालेले शहर असल्यामुळे मी मुंबई, ठाणे, नंतर वाशी, बेलापूर या ठिकाणी. त्याचप्रमाणे आमच्या गावाकडे बघायला गेलं तर मालवण, आचरा, देवगड, कणकवली येथे पण मी बऱ्याच लोकांच्या वास्तूमध्ये बदल केलेले आहेत. नवीन नवीन माझ्या प्रोजेक्टप्रमाणे माऊली रिसॉर्ट, कोकण माऊली, आचरे, नंतर हॉटेल सीरॉक टेमकरांचं ते बदल केलेलं आहे, त्यांच्या घरामध्ये बदल केलेला आहे. कोकण माऊली रिसॉर्ट गोलतकर नगरसेवक यांचं माझ्या वास्तूप्रमाणे रचना केलेली आहे. त्याचप्रमाणे असे बरेच नवीन नवीन वास्तू माझ्या याच्याप्रमाणे झालेले आहेत कोकणात. आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव आला आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं की गुरुजी खरोखर हे शास्त्र आहे, हे सायन्स आहे, आमचं व्यवस्थित चाललं आहे. नंतर आमच्या गावी आमचे काका मालवणला वासंती रिसॉर्ट या नावाने चालू केलं आहे, ते पण व्यवस्थित चाललेलं आहे. हे जे वास्तुशास्त्राचं मी लोकांना सांगत आलो आहे तर मी लोकांना सगळ्यांना सांगतो आहे हे वास्तुशास्त्र हे सायन्स आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर स्वयंपाकघर आग्नेयला, ईशान्येला देवघर, नंतर तिजोरी, दक्षिणेला पाट, अभ्यासिका, पूर्व उत्तर ईशान्येकडे तोंड करून मुलांनी अभ्यास केला हे सर्व मी सांगत केलो आहे. आणि बाकी उंबरठा पाहिजे वगैरे ज्या गोष्टी वास्तूप्रमाणे केल्यानंतर सुखशांती समाधान लोकांना लाभलेलं आहे, त्यांची भरभराट झालेली आहे, त्यांचे चमत्कार झालेले आहेत, सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे हे मी लोकांना अत्यंत सांगत आलो आहे. त्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत चांगल्या, याची माझ्याकडे प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. वास्तूमध्ये मी अशी लोकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वास्तूमध्ये एकदा परीक्षण करून घ्यावं आणि जर काय चुका असतील काय असतील तर त्याचे मी थोडक्यात त्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि वास्तूमध्ये जे काय इडा पिडा संकट असतील त्यामुळे दूर होण्याचा मी त्यांना नक्कीच मार्ग दाखवीन. आता गरीब मध्यमवर्गीय लोक जे आहेत ते आता जे लोक एवढा चार्ज आहे तेवढा चार्ज आहे ते काय देऊ शकणार नाहीत. तरी मी लोकांना सांगतो की तुमची काय समस्या असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला यथाशक्ती जे काय तुमची काय दक्षिणा द्यायची असेल ते कबूल करावं. त्याप्रमाणे मी त्यांना मार्गदर्शन करत जाईन आणि त्यांनी आपल्या समस्याचं निराकरण करावं असे मी त्यांना विनंती करेन ह्या धुरी चॅनलच्या माध्यमातून. त्यांनी धुरी म्हणजे अशी मी त्यांना सर्वांना विनंती करत आहे. संपर्कासाठी मी माझा पत्ता, फोन नंबर हे सर्व देत आहे.